संस्कार महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक तमाशा परंपरेमध्ये ज्यांनी आपल्या स्वतःच्या नावाचं एक वेगळं वलय 19व्या शतकामध्ये निर्माण केलं ते उमाजी कांबळे आणि बाबाजी साठे पेडकर. हे बाबाजी साठे पेडकर म्हणजे सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यातील उत्तरेला पेड नावाचं गाव आहे आणि डोंगराच्या कुशीत असणारं पेड गाव आणि त्या गावामध्ये जन्माला आले बाबाजी साठे की ज्यांनी मराठी तमाशातला पहिला लोकनाट्य तमाशा भेदिकापासून तयार केला ते बाबाजी साठे आणि त्यांचे गुरु नाना रामचंद्र पाटील हे जवळच्याच तिथून 3 किलोमीटर अंतरावरच्या मोराळे गावामध्ये होते आणि त्यांनी अनेक शिष्य त्यावेळेला घडवले असे नाना रामचंद्र त्यांच्या परंपरेतले आपल्याला इथं बबन पाटील वसलेले आहेत बबनरावसाहेब पाटील आणि खूप शाहिरीतले एक रसिकता आहे शाहीर पण आहेत आणि त्यापेक्षा एक उत्तम शेतकरी आहेत आणि खरोखर एक रांगडं पण त्यांच्या व्यक्तिमत्वात आपल्याला दिसतं आणि तमाशावर प्रेम करणारी व्यक्तिरेखा आहे. त्यांच्या शेजारी बसलेले आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रातल्या तमाशा परंपरेतले आत्ताच्या ज्येष्ठ मानले गेलेले रामहरी भाट आणि ते सध्या या पेडगावचे आहेत. त्यांनी तमाशा फड कित्येक वर्ष सुरू केला आपण सुरुवातीच्या काही व्हिडिओमधून पाहिलेला आहे. तर बबन पाटील आपण तुमच्याशी संवाद मगापासून आपण साधतोय गप्पा मारतोय तुमच्या मळ्यामध्ये आम्ही आहे. मला सांगा हे नाना रामचंद्र कोण? नाना रामचंद्र हे मोराळचे बाबा आबाजीचे गुरु. हा बर, आणि हे काय करत होते ते काय कुठलं गात होते? भेदिक गाणं आणि त्यांच्यावर जी काय एखाद अडचण तुऱ्याचं गाणं आणि जर अडचण येईल तर ते प्रश्न सांगत होते उत्तर सांगत. बरं, आता त्यांची परंपरा गाणारे गावात आहेत अजून शाहीर आहेत पण तुम्ही पण रसिक आणि थोडं गाणारे असला तरी सुद्धा त्यांच्यावर प्रेम करणारे आहात. मला एक सांगा की त्यांचं एखादं रचलेलं काय तुम्हाला माहित आहे का? भेदिक साकी साकी म्हणा म्हणा ना असेल ती म्हणा. जय हनुमंतान महाबली वंतान मन तुझे वारंवार भक्तिभावाने तुझ प्राचिता करी भाऊ विघ्नात संवार या जिरजी रामचंद्र म्हणे कर दशन वार. हा हा हो, खूप सुंदर. म्हणजे तुम्हाला त्याची जाण आहे पण नाना रामचंद्रांनी मराठी तमाशाला बळ दिलं ह्याच्या बाबतीत काय म्हणायचं? त्यांनी सगळ्यासनीच बळ दिलं. हा, तमाशवाल्याला दिलं, त्यांचं भेदिकाला दिलं आणि ते स्वतःच भेदिक करत होत. हो, म्हणजे तसं ते रचना करत होते, रचना शाहीर होते शाहीर. पण जसं ज्यांचं म्हणजे जसं संभुराजूचं शाहीर पठ्ठे बापूराव त्याचबरोबर शाहीर असणारे हैबत यांचं नाव झालं तसं नाना रामचंद्र लोकांच्या पर्यंत पोहोचलं नाही. तसं का पोहोचलं नाही कारण सांगा? ते पोहोचायला त्या काळाला ती पद्धत नव्हती. हा, आणि ते जेवढं हुशार होत तेवढं दुसरीकडे हुशार नव्हतं. बर, पण त्याचनी ते मोठं होयाच होत. हा, आणि ह्याला काय नाही हाय असाच होत. हा, पण रचना करत होते, रचना चांगली. हा, खूप सुंदर तुम्ही सांगायला लागलाय. तर आणखी एक महत्वाचं की नाना रामचंद्रच्या काळात त्या काळात काय काय घटना घडत होत्या ज्या लोकांना मदत करत होते? त्या तमाशवाल्यांनी काय ज्ञान द्यायचं काय हे करायचं त्यांची शेती बीती वाशी थोडकी. पण बाबाजी साठेंचे ते गुरु होते. गुरु होते. हा, बाबाजी साठेंचं आणि बऱ्याच जणांचं गुरु होत. हा हा हा. आणि त्यांच्या ज्या कविता होत्या हा ती कुणाला सुटत नव्हत्या पुढं. बर, तिने सांगितलेलं तेच बरोबर होणार. हो, आणि ह्याला ते कसं होतं ग्रंथ आधार होता मोठा त्यांच्यापाशी. हो, ग्रंथात बघूनच ते सगळ्या लावण्या करत होत. आता सुद्धा आता हे आपलं हे चाललं तर टीव्हीवर हे ग्रंथ आधारावरच आहे. खरं आहे, खरं आहे, तेच चालू आहे सगळं. हो, खूप सुंदर. ज्यांनी मराठी तमाशा पहिला मांडला जातो उमाजी कांबळे आणि बाबाजी साठे पेडकर त्या बाबाजी साठेचे गुरु नाना रामचंद्र पाटील यांच्या परंपरेतले बबन पाटील आपल्यासमोर बसलेत. खूप चालला साथ आपल्याशी संवाद साधताय. दुसरे त्यांच्याच परंपरेमध्ये जसं नाना रामचंद्र वाणी यांनी पाटील जे आहेत ते रचना करत होते आणि त्यांचे शिष्य जे बाबाजी साठे होते त्यांच्या गावातले पेडचे आपल्याकडे रामहरी भाट बसलेत. बापू, तुम्ही मागापासून खूप सुंदर सांगत होता आणि काय हे नाना रामचंद्राचं शिक्षण त्यांनी बाबाजी साठेंना दिलेला गुरु मंत्र ही तर सांगितला तुम्ही की रेवंशी मंदिरामध्ये त्यांचा चालू होतं गुरु कसा करून घेतला हे पहिल्या भागातून तुम्ही खूप सुंदररित्या सांगितलेलं आहे. हे नाना रामचंद्र यांच्या ह्या गावाविषयी काय सांगाल? मोराळाबद्दल हे गाव म्हणजे पहिल्यापासून भेदी गाण्यात हुशार. हो, म्हणजे गुरु नाना रामचंद्र पाटलांचे ते बाकीचे सगळे शिष्य पण रामचंद्र नाना पाटलांचं खरं प्रेम होत ते बाबाजींच्यावर. हो, बाबाजीला ते त्यांनी सुपुत्रच मानलेलं होत. हो,
अशा प्रकारचं त्यांचं प्रेम होते ते. हो हो हो. बरं, ते तुम्ही मगाशी सांगत होता की बाबाजी आणि त्यांचं एवढं गुरुशिष्य दिलं होतं, प्रश्न देत होता आणि करंजातला प्रसंग काहीतरी सांगत होता. हा, शंभू गोपाळा, हे शंभू गोपाळा शाहीर होता, हा नागरीकर, हा आणि बाबाजी शंभू गोपाळा तरुण, हा बारी लागली होती. बाबाजी वयस्कर 80-90 वर्षाचे. मग तिथं बारी लागली करंजाला. करंजाला आता ते तमाशाला जाताना तुम्हाला सांगतो, बाबाजी सगळ्या पक्ष्याची प्राण्याची भाषा जाणत होते. हो, पक्षी काय, कावळा काय बोलला, चिमणी काय बोलली, हे सगळं. आणि तमाशाला तीनच माणसं, बाबाजी, चिमाजी, सयाजी, ही पाठीवर आपल्याला डप टाकून करंजाला निघाली, चालत जाणार. मग वाटत एक पिंगळा बोलला, पक्षी पिंगळा बोलल्या बरोबर बाबाजी म्हणले थांबा पोरांनो, आता करंजात गेल्यावर म्हणलं आपल्याला कुणी सुद्धा विचारणार नाही, कारण त्यांनी सांगितले आता जाऊ नका, उद्या सकाळी जावा. मग त्या बाकीच्या त्यांच्या भावंडांनी आग्रह केला, म्हणजे जाऊया, कसे विचारत नाही ते बघूया. अरे बघा म्हणले, आपल्याला आता गेल्यावर कोण विचारणार नाही, पण उद्या सकाळी म्हणलं सगळं गाव येऊन दर्शन घेईल आणि दोन्ही तमाशाची बिदागी आपल्याला मिळायची आहे, ही म्हणलं पुढचं भविष्य आहे, तर जायचं म्हणले. मग बाबाजी जाऊन तिथं करंजात थांबले, रात्रभर कोणी विचारलं नाही. आणि ज्या वेळेला प्रकाश पडला आणि बाबाजी दिसले, बाबा आले, बाबा आले म्हणून सगळ्यांनी दर्शन घेतलं बाबांचं आणि पुन्हा तमाशा उभा राहिला. मग शंभू गोपाळाने एक प्रश्न विचारला, त्या प्रश्नाचं उत्तर बाबाजीने दिलं आणि मग पुन्हा बाबाजीला स्टेजवर उभा केलं आणि प्रश्नाला सुरुवात झाली. मग बाबाजीने त्यावेळेला जो प्रश्न विचारला होता, ते या जगात कुठल्या नराची आतडी डोक्यात आहेत. वा. मग शंभू गोपाळानं कबूल केलं, म्हणले मला येत नाही. मग त्यावेळेला बाबाजींना बी माहिती नव्हतं, नुसता प्रश्नच होता माहिती, हा प्रश्नच माहिती होता. आणि हा प्रश्न सांगितला होता कोणी, गुरु नानारामचंद्र पाटील मोराळेकर, त्यांच्या गुरुने. गुरुने मग त्या बाबाजींच्या गोडीचं नाव पार्वती. पार्वतीवर बसून लगेच मोराळ्यात आले, गुरुजी म्हणले असा असा प्रश्न म्हणजे तुम्ही सांगितलेला मी टाकलाय, पण म्हणले त्याचं उत्तर कुठं आहे. आता त्याने म्हटले त्या तमाशाने हार खाल्ली या, पण आता उत्तर दिलं पाहिजे. अरे गाढवा, कधी माश खातोस का नाही तो, माशातलाच अवतारा तो, झिंगा, झिंग्याचं डोसकं फोडकी, झिंग्याच्या डोसक्यात आतडी आहेत. जा म्हटलं याजवळ काहीतरी छक्कड बिक्कड करण देता प्रश्नाचं उत्तर. मग परत गोळी फिरवली, करंजाला जाऊन ते उत्तर दिलं, झिंग्याची आतडी डोक्यात आहेत म्हणून. त्यावेळेला शंभू गोपाळाला ठरलेली बिदागी आणि बाबाजीची दोन्ही बिदाग्या बाबाजीला मिळाल्या, सामानही मिळालं, सामानही मिळालं आणि बारी पूर्ण करून ते माघारी आले. खूप सुंदर तुम्ही बापू सांगताय. आणि तुम्ही महाराष्ट्रातल्या सध्याच्या तमाशा परंपरेतले एक ज्येष्ठ कलावंत आहात, उमा बाबाजी यांच्या परंपरेतले आहात. तुम्ही स्वतःचा तमाशा फड सुरू केलेला होता आणि पेडचं नाव त्यांची परंपरा बाबाजीचीच तसं तुम्ही आतापर्यंत चालवताय. आणि आपण मोराळी गावी आलेलो आहे, बबन पाटील आपल्या शेजारी बसलेले आहेत, तेही त्या नाना पाटील यांच्या परंपरेतले आहेत, रसिक आहेत, भेदिकशाहीर आहेत. आणि खरोखर या महाराष्ट्राला दिशा ज्या तमाशा फडांनी दिली आणि त्यावेळेला ज्यांनी लोकनाट्य तमाशा केला, त्या सगळ्या मातीमध्ये आपण इथं आलेलो आहे. आणि बाबाजी साठे असतील, उमाजी कांबळे सावळजकर असतील, त्यानंतर बाबाजी साठेंचे गुरु नाना रामचंद्र असतील, ह्या सगळ्या. आणि मगाशी नंतर आणि तुम्ही काहीतरी आठवण सांगत होता बाबाजी साठेंची. बाबाजींची आठवण, एक गुरु माझे म्हणून, हो, आणि त्यांचे गुरु गुरु नाना रामचंद्र पाटील मोराळेकर, या दोघांची आठवण माझ्या अंतकरणात राहावी म्हणून एक रचना केली. तुम्ही एक रचना केली, त्यावेळेला 1992 साली मला तमाशा काढून दिला, बीडी चव्हाण सर पेडचे, त्यांनी तो तमाशा काढून दिला, त्यांनी 4 पैसे खर्च करून. मग आता म्हटलं गण गण यशस्वी व्हावा, पुढे तमाशा चालावा म्हणून मी एक गण लिहिला, माझ्या गुरु नानार रामचंद्र पाटील मोराळेकर आणि बाबाजीची आठवण म्हणून.